सध्या पाणी टंचाई आणि नळाला येत असलेल्या कमी दाबाच्या पाण्यानं नागरिकांची गैरसोय होत असून योग्य क्षमतेनं पाणीपुरवठा व्हावा, त्याचबरोबर जिथे नगरपंचायतचे नळ नाही तिथे टँकरद्वारे पाणी देण्यात यावे असे निवेदन शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं नगरपंचायतला देण्यात आलंय. आज शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने सीओ साहेबांना पाण्याच्या बाबत निवेदन देण्यात आलं. नळाला जे पाण्याचं प्रेशर कमी भेटतोय त्या संदर्भात आम्ही आज त्यांना निवेदन दिलं की बुवा सगळ्या नागरिकांना सगळ्या नळ कनेक्शनला व्यवस्थित प्रेशर यावा, आणि त्यांनी याबाबत सांगितलं की येत्या थोड्या दिवसात आम्ही हा प्रश्न तुमचा सोडू व सर्व नागरिकांच्या नळांना व्यवस्थितरित्या प्रेशरने पाणी येईल असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिली. अमित शेळके यांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनाही निवेदन दिलं असून या निवेदनावर सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, निलेश कोते, संदीप सोनवणे, दीपक गोंदकर, गणेश गोंदकर, विशाल भडांगे, प्रकाश गोंदकर, राहुल पुंडे आदींची नावे आहेत.